घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नीसह आईच्या पोटात चाकूने भोकसून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये पत्नी मोहिनी सागर घोरपडे हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सागर सदाशिव घोरपडे व आई कल्पना हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री 10:30 सुमारास घडली. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कराड तालुक्यातील वराडे येथे सागर घोरपडे वय वर्ष 40 हे पत्नी मोहिनी वय वर्ष 32 आई कल्पना यांच्या समवेत राहतात. त्यांच्यात शुक्रवारी रात्री 10:30 सुमारास वाद निर्माण झाला. त्यातून सागरने पत्नी व आईला राहत्या घराच्या पाठीमागील खोलीत नेले. तेथे त्याने दोघांनाही चाकूने भोकसले. त्यानंतर स्वतःच्या पोटात चाकू भोकसून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी आरडाओरड झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी घराकडे धाव घेतली. त्यांनी जखमी तिघांनाही कराड येथील रुग्णालयात हलवले. मात्र मोहिनी हिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर आई व सागर हे दोघेही गंभीर जखमी आहेत. याची तळबीड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. काल दिनांक 29/6/2018 रोजी वराडे तालुका कराड गावामध्ये ते राहणारा सागर सदाशिव घोरपडे याने त्याची पत्नी मोहिनी व आई कल्पना यांच्यावर कौटुंबिक वादातून 10,000 शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले. त्यामध्ये मोहिनी ही मयत झाली असून कल्पना व स्वतः सागर घोरपडे हे गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहे. अशा प्रकार जो घडलेला आहे तो गंभीर स्वरूपाचा असून कुटुंब व्यवस्थेला बाधक स्वरूपाचा आहे. तरी प्रत्येकांना माझे असे आवाहन राहील की असे प्रकार जे घडतात तर त्याच्यावर रागावर नियंत्रण करून त्यामध्ये काल सायंकाळी 9:30 कराड तालुक्यातील वराडे या गावामध्ये जो विचित्र प्रकार घडला हा अतिशय गंभीर स्वरूपाचा प्रकार आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीवर व त्याच्या आईवर धारदार शस्त्राने वार केलेले आहेत. यामध्ये त्याची पत्नी जी आहे ही जाग्यावर मृत्यूमुखी पडलेली आहे. आज कौटुंबिक वादातून जे असे प्रकार घडतात हे कुठेतरी थांबले पाहिजेत. गेल्याच महिन्यामध्ये मलकापूर या ठिकाणी देखील असाच प्रकार घडलेला होता. यामध्ये ते कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे. असाच प्रकार वराडे या ठिकाणी काल मध्यरात्री घडला. यामध्ये देखील हे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. काल जी घटना घडली ही घटना नक्की कशामुळे घडली याचा पूर्णपणे तपास जो आहे तैबीट पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते करत आहेत. जो प्रकार घडलेला आहे या प्रकारामागे नक्की कारण काय आहे हे लवकरच आपल्यासमोर येणार आहे. मैसूर्यवंशी VM News साठी सातारा.